बरं, आता मला सांगा, सगळं बालपण तिथे गेलं म्हणजे आळे फाट्याला ना? हो. शाळा वगैरे तिथेच होती? हो. कुठली शाळा? ज्ञान मंदिर हायस्कूल. किती लांब होती घरापासून? काही नाही, अर्धा किलोमीटर पेक्षा कमी. मग कसं जाणं येणं? पायी पायी किंवा मग सायकल अवेलेबल असेल तर मग सायकल. सायकल. तुमची शाळा इथून किती लांब? गावाच्या बाहेर प्रगती विद्या मंदिर. वा, तिथे सगळी प्रगती झाली. हो हो. हो ना, का हसला तो तुम्ही? काही गोड प्रश्न विचारला का? इथं हसू का येतंय मला कळेना. झालं आमची प्रगती झाली ह्या विषयावर. त्यांची प्रगती झाली ना, मग त्यावर आनंद आनंद झाला. आनंद झाला. पण सांगा मला, तुम्ही कसं काय म्हणजे शाळा इथेच? हो. कॉलेज पण? कॉलेज निगडी प्राधिकरण, निगडी महासाकांत कॉलेज. अच्छा. आणि तुमचं कॉलेज? तिथेच, ज्ञान मंदिर हायस्कूल. सगळं तिथेच? तुम्ही काय आळेफाट्याच्या चौकात? नाही, मग ग्रॅज्युएशन इकडे आल्यानंतर, बारावीतच लग्न झालं, बारावी झाल्यानंतर, आणि मग इथे आल्यावरती ग्रॅज्युएशन झालं, फॅशन डिझायनिंग झालं. अरे वा, सासरी आल्यावर. हो. व्हेरी गुड. पण कसं जमलं कसं आता लग्न? आता लग्नापर्यंत पोहोचला तर सांगा जरा. लग्न म्हणजे माझे वडीलच यांच्यासाठी स्थळ पाहत होते. तुमचे बाबा त्यांच्यासाठी स्थळ बघत होते? आमचं जुनं नातं. बर. तर ते स्थळ पाहत होते. भाऊंनी दोन तीन मुली दाखवल्या, वडिलांना भाऊ म्हणते, तर दोन तीन मुली दाखवल्या, पण यांना काही पसंत पडल्या नाहीत त्या. आणि मग नंतर आमच्या अंशताई आहेत, थोड्या दिवसांनी त्यांचा फोन आला घरी, मीच उचलला. मग त्यांनी आजीचा फोन नंबर घेतला आणि त्यांच्याशी बोलल्या डायरेक्ट, असं असं आहे. आणि मग नंतर फोन 11:30 आला आणि वडील, आत्या, काका हे सगळे लगेच 4 वाजेपर्यंत इंदोरीत टच लगेच आले. हो. आधी वडील म्हणजे नाहीच म्हणत होते, म्हणजे आधी स्थळं आली होती पण ते नाही म्हणाले. नाही, पण यांचं स्थळ आलं तसं काय झालं कळलंच नाही. ते डायरेक्ट भाऊ लगेच निघाले 4 वाजता लगेच इथेच. तुम्ही कधी बघितलं त्यांना पहिल्यांदा? ज्यावेळेस पाहायला आले त्यावेळेस. आणि तुम्ही यांना? नाही, त्याच वेळेला. त्याच वेळेला अगोदर आई वडिलांना वगैरे भेटणं, त्यांचं येणं जाणं चालू असायचं. मग कसं जमलं म्हणजे, मग कसं काय त्या दिवशी बोललात की नाही एकमेकांशी तुम्ही दोघे? बोलले की नाही? नाही, त्यावेळेस म्हणजे नव्हती पद्धत एवढं. त्यावेळेला म्हणजे साधारण कुठल्या काळातलं? 2001 म्हणजे एवढा मोठा काळ. पण नव्हतंच म्हणजे गावाकडे तर नाहीच. लगेच होकार झाला? हो, होकार म्हणजे वडिलांवरतीच सगळं होतं. लगेच म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, 2-4 दिवसानंतर? माझ्या होकाराचा काही प्रश्न नव्हता, यांच्याच होकाराचा प्रश्न होता. का असं का? म्हणजे आता मुलाकडून होकार यावा लागतो ना. असं असतं? मुलाचा होकार कधी आला? घरच्यांचा निर्णय घेऊन नंतर 2-4 दिवसांनी, दुसऱ्या दिवशीच मला वाटतं फोन आला लगेच. पण मला सांगा, आता मला तुम्हाला विचारायचं की होकार दिल्यानंतर आळे फाट्याला जावं असं किती वेळा वाटलं तुम्हाला? नाही वाटायचं, पण एकदा फोन केला होता. नाही नाही नाही, सांगा. लँडलाईन होतं त्यावेळेला आमच्याकडे. बोला, काय झालं? मौली फोन केला, योगायोगाने यांनीच उचलला. नाही नाही, ते योगायोग नसतात. सांगा काय झालं? नाही तेच ना, योगायोगाने खरंच मीच उचलला. पण माझ्यासाठी फोन येणं हे मला कधीच अपेक्षित नव्हतं. मैत्रिणीकडे कोणाकडे फोन नाही, आमच्या घरी फक्त 1-2 ठिकाणी फोन. कोणाचा फोन येणं जाणं नसतं, यांचा फोन आला. सगळ्यांचं स्वागत, नमस्कार. आता तुम्ही आरोप करायचेत. हा, म्हणजे आरोप म्हणजे कसं की एखादी खटकणारी गोष्ट, एखादी न आवडणारी गोष्ट, एखादी त्यांनी बदल करावी अशी गोष्ट, आणि ह्यांनी काही म्हटलं तरी ते बरोबर नाही असं तुम्ही म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही ह्यांची बाजू घ्यायची. हो. वकीलगिरी करायची आहे आता. नक्की नक्की, बघूया आता काय होणार. पहिला आरोप कोण करत आहे? मी ननन त्यांची. माझं असंच म्हणणं आहे की त्यांनी स्वतःकडे जरा लक्ष द्यावं. सगळ्यांचं करत बसतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप आहे माझा. बोला, हे मान्य आहे तुम्हाला? नाही नाही, मान्य नाही आहे. नाही, बरोबर आहे. नाही, देतात ते व्यवस्थित लक्ष येतात स्वतःकडे. हो ना? हो. ह्यांचं स्वतःपेक्षा समोरच्याकडे लक्ष जास्त. सर, ती मैत्री म्हणून खूप छान आहे, पण प्राणायाम करताना ती खूप जांभळे देते. हा आरोप मला मान्य नाही आहे. ती अतिशय सिन्सिअरपणे योगा करते, आणि योगाचा क्लास आता बंद जरी आला तरी घरी पण करते ती. एक तुम्हाला सांगू, त्या करत नाहीत म्हणून त्यांचं लक्ष कोण कोण जांभया देतं ह्याच्याकडे. माझा असा आरोप आहे की योगा क्लास सोडल्यापासून ती आम्हाला फोन पण करत नाही. आम्ही आपणहून फोन करतो आणि मग म्हणते हो खूप आठवण येते मला, पण असं करते. हा आरोप एकदम चुकीचा आहे. सगळ्या मैत्रिणींकडे जेव्हा हळदी कुंकवाचा किंवा घरगुती काही कार्यक्रम असेल ती आवर्जून जाते,
आणि सगळ्यांचे फोन अटेंड करते. आम्ही नाही मान्य करते तुम्हाला फोन नाही करत. नाही करत अजिबात, आम्हीच करतो प्रत्येक वेळेस. बरं झालं नाही करत. अरे हो, करेक्ट आहे, खरंच आहे, तुम्हाला खूप मिस करतात. कारण काय झालं, तुम्ही जात नाही त्यामुळे त्या जांभया मोजू शकत नाही. आता हे त्यांनी सांगितलेले ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, आमच्या ताईंनी सांगितलं की काळजी घेत नाही. आमच्या आईचं हेच म्हणणं असायचं, त्या म्हणायचे तू स्वतःची काळजी घे, जा सगळ्यांकडे बघती पण स्वतःकडे बघत नाही. तर त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे. नाही, कारण कसं आहे, तुम्ही सुदृढ तर घर छान, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आणखी दुसरं बाकीच्या? नाही, मैत्रिणींना फोन कमी करते पण करते. खरं 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 नाही, आणि करत जाईल. तुम्ही मिस्टरांबद्दल काय म्हणणं? नाही, ते कायम बाजूनी असतात माझ्या. तुमच्याच बाजूनी असतात म्हणजे चुकीच्या बाबतीत नाही, पण जे जे योग्य कराल तेव्हा ते कायम तुमच्या सपोर्टमध्ये असतात. बरोबर. बरं, आता या पुढच्या खेळात होणारी धावपळ आपण बघणार आणि मिस्टर आमच्या वहिनींना किती बक्षीस मिळवून देणार तेही अनुभवणार. 1 ते 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 6 ते 10 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस आणि 11वी वस्तू आणली तर तिसरं बक्षीस मिळणार. तयार आहात? तयार. सज्ज आहात? सज्ज. अक्षर आहे च. सेकंद झाली, 40 सेकंद राहिली. चिवडा चिवडा. चटणी चटणी आणा चटणी. चटणी चटणी. दहा, 9, 8, 7 सहा. चटणी आणली तर चटणी. वेळ संपली. आधी आणायची ना. बरं सांगा आता काय काय आणलं? चपाती 1, चहा पावडर 2, चटणी 3, चष्मा 4, चमचा 5, चार्जर 6, चावी 7, हे चाळणी, चहा चाळणी 8, चप्पल 9, चटई 10, चिवडा 11, चादर. अभिनंदन अभिनंदन झी मराठी कडून ही भेटवस्तू. अभिनंदन झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि अभिनंदन झी मराठी कडून ही भेट. आता सापडलं काय? आता शेवटी आई वडील आहे, जरा गोंधळलं बाबा असं. मला वाटलं सापडल्यावर स्वतःच टाकलं की काय? नाही ना, साप सारखे दिसायचे ना. साप? हो, म्हणजे आमच्या घरातच साप होता. इथं असायचा, इथं तर इथपर्यंत असा एवढा मोठा साप होता. पण मला सांगा, सापांमुळेच तुमच्या गावाला सुस नाव पडलं का?